विरार पश्चिमेच्या विभा महाविद्यालयाच्या समोर उभ्या करण्यात आलेल्या शालेय बसला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे। बुधवारी सकाळी 7:15 सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। बस चालक नेहमीप्रमाणे मुलांची नेआण करण्यासाठी बुधवारी सकाळी 7:15 सुमारास बस चालू करून वळण घेत असताना अचानकपणे आग लागली। या घटनेची माहिती वाहन चालकांनी तातडीने वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दिली। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन अवघ्या तासाभरात आगीवरती त्यांनी नियंत्रण मिळवलं। वाहनात स्पार्क झाल्याने ही आग लागली होती। त्यात जवळच्या भागातील 4 ते 5 विद्यार्थी होते, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून शालेय बसचे मात्र नुकसान झालं आहे। अग्निशमन दलाचे जवान तेजस पाटील, धनंजय भोई, नितेश पाटील, अल्केश कदम, सचिन मोरे यांनी ही आग नियंत्रणात आणली।